मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाच्या करंज्या. तुम्हाला विचार पडला असेल दिवाळी नाही आहे सण नाही आहे तर अचानक या करंज्या का, तर आजच्या या करंज्या आपल्या खास करंज्या आहेत. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि फास्ट फॉरवर्ड सुद्धा करू नका. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझी नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहते. तर ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 200 ग्राम खवणलेलं ओलं खोबरं. तुम्ही 200 ग्राम खोबरं घेऊ शकता किंवा एक मीडियम साईजचं नारळ. जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे 200 ग्रॅम आणि तेवढंच दूध म्हणजे 200 ml. यानंतर घेऊया 2 चमचे दुधाची साई म्हणजे वरची जी लेयर असते मलाईची ती आपल्याला घ्यायची आहे 2 चमचे. तूप घ्या 2 चमचे आणि 2 छोटे चमचे वेलची पूड. तुम्हाला जर फ्लेवर जास्तीचा हवा असेल तुम्ही जास्तीसुद्धा घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स किंवा नट्समध्ये मी फक्त किशमिश घेतलेलं आहे म्हणजे मनुका. तुम्ही काजू बदामसुद्धा घेऊ शकता. जसे की या गव्हाच्या पिठाच्या करंज्या आहेत म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. प्रमाणसुद्धा सारखंच 200 ग्रॅम. तूप घ्या 1 चमचा आणि 1/2 चमचा मीठ. तर सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये घाला चवीपुरतं मीठ म्हणजे 1/2 चमचा, मिक्स करून घ्या आधी. त्यानंतर याच्यामध्ये आता आपण तूपसुद्धा घालूया. तूप घातल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करा. मिक्स केल्याने आपल्या करंज्या खूप छान खुसखुशीत होतील. आता याच्यामध्ये पुरेसं पाणी घालूया आणि जसं आपण पीठ मळून घेतो चपातीसाठी त्याच्यापेक्षा मऊसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. कारण जेवढं मऊ पीठ असेल तेवढ्याच तुमच्या करंज्या मऊ होतील. तोंडात घातल्या घातल्या ते विरघळतील म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा ते चिवट होणार नाही. त्याच्यासाठी खूप मऊसर पीठ मळायचं आहे आपल्याला. हे बघा पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यावर आपण थोडंसं तेल ओतूया, साधारण 2 चमचे भरून किंवा 1 मोठा टेबलस्पून. पुन्हा थोडंसं मळून घ्या. तुम्ही बघू शकता मी किती तेल घेतलेलं आहे ते. पीठ तर मळून झालेलं आहे. आता झाकण देऊन आपण 1/2 तास याला ठेवूया असंच. कॉटनचा कपडा किंवा तुमचं किचन नॅपकिन असेल ते वापरू शकता. आता पीठ तर झालं, आता आपण आतलं सारण तयार करूया. तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप गरम करा आणि याच्यामध्ये आता आपण मनुका हलकीशी भाजून घेऊया. जास्ती वेळ ठेवू नका, खूप लवकर करपता. तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे. आता साईडला काढून ठेवा. आता याच तुपात पुन्हा थोडंसं आपण तूप मिक्स करूया, साधारण 2 मोठे चमचे. आता याच्यामध्ये आपण खवणलेलं ओलं खोबरं भाजून घेऊया. 5 ते 10 मिनटं विस्तव लोवर ठेवा म्हणजे कमी ठेवा. फास्ट किंवा मीडियमवर पण ठेवू नका. हलकंसं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण घालूया फ्रेश क्रीम म्हणजे आपली दुधाची साई आणि दूध. दूध मी 200 ml घेतलेलं आहे जसं तुम्हाला सांगितलं सर्व प्रमाण सारखं. आता याला पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला याच प्रकारे मिक्स करायचं आहे म्हणजे ढवळत राहायचं आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं काहीतरी स्पेशल आहे, तर आजच्या या करंज्या स्पेशल आहेत. कारण त्याच्यामागे कारण असं आहे की ज्या गावात मी राहते म्हणजे तुरभ्या गावात, त्या गावात दरवर्षी एक कार्यक्रम आयोजित केला जातो. खूप मोठ्या प्रमाणात असतं ते कार्यक्रम. गावातली सर्व लेडीज एकत्र जमतात आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या महिला त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी करून दाखवतात त्यांचा सत्कार केला जातो. तर जसं की तुम्हाला माहीत आहे यूट्यूब चॅनलवर प्रसारित सिम्पली स्वादिष्ट या चॅनलच्या यशासाठी माझासुद्धा सत्कार केला गेला. तर चला जाऊया, थोडीशी क्लिपिंग मी तुम्हाला दाखवतीये. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं फंक्शन आहे तर साडी तर हवी. कशी दिसते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा. तुम्ही बघू शकता पब्लिक किती मोठ्या प्रमाणात आहे हे फंक्शन. ठाणे बलापूर पट्टीमध्ये आमच्या आगरी कम्युनिटीमध्ये मी पहिली महिला आहे जिचा यूट्यूब चॅनल आहे म्हणून ॲप्रिशिएशनसाठी माझा सत्कार केला. आणि हे पॉसिबल झाले फक्त तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे. तर असंच सपोर्ट करत राहा. जोरदार 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 टाळ्या आपण त्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. खूप वेगळा त्याने म्हणजे आजपर्यंत युट्यूबच्या माध्यमाने आपण गाणी बघितलेले व्हिडिओ बघितलेले, पण युट्यूब चॅनलच्या माध्यमाने सिम्पल स्वादिष्ट हा आपण एक चॅनल लॉन्च केलेला आहे. त्या लॉन्च चॅनलमध्ये स्वादिष्ट अग्री पद्धती महाराष्ट्रातल्या पद्धती आणि भारतातली प्रत्येक
समाजातला आणि प्रत्येक रेसिपी इथे पूर्ण केली जाते. भारतीचे आणि भारती मातृ मॅडम यांचे लाख लाख आभार. खूप हॅपी मुमेंट आहे म्हणून असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा. म्हणून रेसिपीमध्ये थोडीशी जागा घेऊन याच्यामध्ये मी क्लिपिंग ॲड केली आहे. कशी वाटली ते मला सांगा, कमेंट करा. जशा या काकू आणि माझ्या मैत्रिणी मला सपोर्ट करतात, नेहमी माझ्यासाठी उभ्या असतात. आणि तुम्हाला माझ्या हातात तो नारळ दिसतोय का, त्याच नारळाच्या आपण करंज्या बनवतोय. तर आहेत ना स्पेशल करंज्या आजच्या. तर चला बॅक टू रेसिपी. आता दूध आटलेलं आहे, आता याच्यामध्ये आपण घालूया साखर. साखर जशी मी 200 ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे जेवढं खोबरं तेवढीच साखर. पण ज्यांना जास्ती गोड आवडत नाही तर थोडंसं प्रमाण ते कमी करू शकतात. तर म्हणून आधीच कमी घालावी, थोडीशी चाखून बघावी आणि तुम्हाला वाटलं का जास्ती हवी त्याच्यामध्ये साखर तर वरून तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. आता साखर विरघळू द्या, त्याचं पाणी सुटतो आणि पाणीसुद्धा आटू द्या पूर्णपणे, कोरडं करा. कारण करंजी करणार आहोत, आतमध्ये आपण फिलिंग भरणार आहोत, तर फ्राय करताना असं म्हणजे साखरेचा पाक बाहेर पडू नये म्हणून पूर्णपणे ड्राय करा. ड्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया वेलची पूड आणि मनुका. जसं मी सांगितलं याच्यामध्ये तुम्ही बदाम आणि काजू वगैरे पण घालू शकता, पण त्याचे जे पॉईंट असतात टोकं असतात त्याच्यामुळे करंजी फाटू शकते. म्हणून शक्यतो मी फक्त मनुका घालते. तुमच्याकडे चारोळी असेल तुम्ही चारोळीसुद्धा घालू शकता, माझ्याकडे नव्हते म्हणून मी स्किप केले. आता याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येऊ द्या, तोपर्यंत आपण पीठ बघूया. अर्धा तास झालेला आहे जवळजवळ. आता पीठ पुन्हा आपण थोडंसं मळून घेऊया म्हणजे तुमच्या जसं मी सांगितलं करंज्या तोंडात विरघळतील, दुसऱ्या दिवशीसुद्धा तशाच्या तशाच लागतील. म्हणून पुन्हा थोडंसं आपण तेल घालून 3 ते 4 मिनटं पुन्हा मळून घेऊया. मळून झाल्यानंतर आता ज्या साईजचे तुम्हाला करंज्या हव्यात त्या साईजनुसार तुम्ही छोटे छोटे पेढे बनवून घ्या. सर्व साहित्य आपण सहप्रमाणात घेतलेलं आहे तर पीठ बिलकुलही उरणार नाही आहे, म्हणजे जेवढं सारण आहे त्याच्यासाठी हे पुरेसं पीठ आहे. साधारण मीडियम साईजचे 15 ते 17 करंजे आरामात होतात. आपलं सारणसुद्धा गाढ झालेलं आहे. तर आता करंजी बनवायला सुरू करूया आपण. तर सर्वात आधी आपण घेऊया सुखं पीठ, हलकंसं डस्ट करा आणि जशी आपण पोळी किंवा पुरी लाटतो तशीच लाटून घ्या. बघा आणि याच्या आता मधोमध आपण सारण भरूया. पुरेसं सारण आपण घेतलेलं आहे. आता साईडला ॲडजस्टला पाणी लावा म्हणजे करंजी व्यवस्थितपणे सील होईल. सारण जसं मी सांगितलं पुरेसं घेतलेलं आहे त्याच्यामुळे करंजीसुद्धा भरीव असणार आहे आपली. आता ॲडजस्ट दाबून घ्या आणि जर तुमच्याकडे करंजी कटर असेल त्याच्याने कट करून घ्या. तर ही झाली आपली खास नारळाची खास करंजी, कशी मस्त दिसते आहे ना. एक खाली तरी पोट भरून जाईल, छोटी असल्यावर 2-3 खावे लागतात. आत्ता सध्या तरी एक बस होईल. तुम्ही बघू शकता काय मोठी लांबलचक करंजी आहे. याच प्रकारे तुम्ही बाकीच्या करंज्यासुद्धा करून घ्या. ह्या करंज्या तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता किंवा तुपामध्ये. मी तुपामध्ये तळून घेणार आहे. तर तूप गरम होताच करंजी आपण तळून घेऊया. तूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, साधारण गरम झाल्यावर करंजी सोडा. कारण खूप कडकडीत गरम केल्याने वरची कोटिंग लगेच करपून जाईल आणि आतमध्ये थोडंसं कच्चट राहणार. तर या गोष्टीची काळजी घ्यावी. तुम्ही बघू शकता काय मस्त फुगलेली आहे, एकदम टवटवीत दिसतीये. थोड्या वेळात फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला फ्राय होऊ द्या. आजच्या ज्या करंज्या आहेत त्या ओल्या नारळाच्या करंज्या आहेत, ॲज वेल ॲज गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. म्हणून या अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत नसणार, पण मस्त सॉफ्ट मऊसर असणार. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीसुद्धा मऊ राहतील. पण ओल्या नारळाच्या आहेत तर लवकरात लवकर संपून टाका. जसं आपण रवा किंवा सुका खोबऱ्याच्या करंज्या ठेवतो 2-3 आठवड्यापर्यंत तशा या टिकणार नाही. म्हणून गरमागरम फ्राय करा. तुम्ही बघू शकता मस्त कलर चेंज झालेला आहे. टिश्यू पेपरवर काढून घ्या आणि याच प्रकारे बाकीच्या करंज्यासुद्धा फ्राय करून घ्या. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची खास नारळाची खास करंजी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
आणि पाहत रहा सिंपली स्वादिष्ट। आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा। करंज्या रेडी आहेत, आता मी गरमागरम करंजी खाते, तुम्ही पण बनवा खा। कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा। बाय बाय।